सध्या जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढत आहे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे सध्याची वाढत जाणारी संख्या पाहता रुग्णालयांनी बेड्सची संख्या वाढवण्यावर भर द्यावा रुग्णांना गृह विलगीकरणात राहायचे असल्यास घरातील इतर सर्व सदस्यांचे लसीकरण बंधनकारक असल्याचे जिल्हा अधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा टास्क फोर्स आणि शहरातील खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची बैठक पार पडली यावेळी मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने पोलीस अधीक्षक निमित कुमार गोयल उपायुक्त डॉक्टर उज्ज्वला वनकर वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप कुलकर्णी तसेच खासगी रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते जिल्हाधिकारी यांनी यावेळी शहरातील सर्व रुग्णालयातील उपलब्ध बेड्सचा आढावा घेतला तसेच ऑक्सिजनची संभाव्य मागणी लक्षात घेता सर्व ऑक्सिजन प्रकल्पाशी देखील सविस्तर आढावा घेतला जिल्हाधिकारी म्हणाले की जे रुग्ण ग्रह विलगीकरणात आहे त्यांच्या घरातील इतर सदस्यांनी स्वतः होम क्वारंटाईन राहावे त्यांनी घराबाहेर पडू नये सर्व रुग्णालयांनी रुग्णांची सर्जरीपूर्वी जशा इतर चाचण्या केल्या जातात त्याच प्रकारे कोविडची चाचणी देखील करण्याचे निर्देश दिले वाढती रुग्णसंख्या पाहता गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये होणाऱ्या गर्दीचे चित्रीकरण करावे लसीकरण केलेले नसेल तर पेट्रोल मिळणार नाही तसेच त्यांनी मास्क परिधान केलेले असावे सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपवादात्मक वैद्यकीय कारण वगळता रजा घेता येणार नाहीत शहर आणि ग्रामीण भागातील लग्नांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी मंगल कार्यालयांना नियमित भेटी देण्याचे निर्देश देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले